नमस्कार, मी निकिता वागदे स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे। बघूया आजचा स्टारचा वार। बुटीबोरी चौकातील स्पीड ब्रेकरच्या कामाला पुन्हा सुरुवात झालेली आहे। प्रत्येक दिवशी बुटीबोरी चौकातील अपघात वाढतच जात आहे आणि ज्याला थांबवण्यासाठी तिथे स्पीड ब्रेकर असणे अत्यंत गरजेचे होते। काही दिवसाआधीच रोड दुरुस्तीच्या कामामुळे स्पीड ब्रेकर काढण्यात आले होते आणि हाच मुद्दा स्टार अपेक्सने मांडला, ज्याला प्रशासनाने फार गंभीरतेने घेतल्यामुळे स्पीड ब्रेकरच्या कामाला पुन्हा सुरुवात झालेली आहे। बुटीबोरीमध्ये चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये झाले कैद। 10 तारखेला एकाच रात्री 4 ठिकाणी चोरांनी दारोडा घातला, त्याची पुनरावृत्ती 2 दिवस सतत सुरू राहिली। परवाच्या रात्री चोर चोरी करत असताना त्यांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले। पोलिसांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी जनतेला अपील केलेली आहे की अशी जर काही हालचाल त्यांच्या नजरेत आली तर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती द्यावी। काटोलात विदर्भवाद्यांची संपन्न झाली जंगी जाहीर सभा। 12 मार्च 2018 शारदा चौक काटोल येथे संपन्न झालेल्या काटोल जिल्हा कृती समितीद्वारे आयोजित विदर्भ राजाकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार वामनराव चटप यांनी उपस्थितांना सांगितले की आपल्या कर्जाने बरबटलेल्या महाराष्ट्रात राहायचे नाही। प्रमुख वक्ते रामभाऊ केवले यांनी जर विदर्भ वेगळा झाला तर अनेक जिल्हे वाढतील, तेव्हा काटोल जिल्हा नक्कीच होईल। देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी अग्निपरीक्षा। देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी डॉक्टर वसुधा बोडे यांच्या नेतृत्वाखाली ही अग्निपरीक्षा करण्यात आली। केदार चौकातील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी 14 एप्रिलला मतदान होणार आहे, परंतु एकटाच केदार देशी दारूचे दुकानच का असा प्रश्न नागरिकांनी केलेला आहे। त्यामुळे तेथील 100 मीटरच्या आत 4ही देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत। अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज।